लक्ष्मी होय काय झालंय ग कसलो नाही आल्या आल्या ओट्यापाशी कामाला लागलीस नाही काही नाही उशीर झाला ना पटापट आटपते जरा अगं मग मला सांग काय करायचंय ते मी करते नाही नाही करते ना मी लक्ष्मी सगळं ठीक आहे ना ग हो काहीच प्रॉब्लेम नाही मी आले जर तांदूळ घेऊन ओके दादा अभी थोडा कॉम्पॅक्ट शॉट लेते ओके टायटर ब्लॉक लक्ष्मी तुझा एक मोठा शॉट झाला आता फक्त रिएक्शन देतो ओके ओके सेम इंटेन्सिटीने जमेल ना ग्रेट ओके चलो दादा आणि सूरज व्हॉइस ओव्हरचे तू दे ओके चला रेडी दादा रोल कीप इट रोलिंग अँड ऍक्शन आज पहिल्यांदा तुझ्यासमोर हात जोडून उभी आहे का रे बाबा हे सगळं माझ्याच बाबतीत घडतंय मलाच का निवडलंस या सगळ्यासाठी Got it, superb, superb. ओके दादा अभी कॅमेरा यहां पे शिफ्ट करो यहां से एक प्रोफाइल कॉम्पॅक्ट हा आता बाजूला ना कॅमेरा कुठे येणार बाजूला तिथे जा आणि ए बाबा ए सूरज मी सांगितल्यावर व्हॉइस ओव्हर घ्यायचा हा आधीच नाही लक्ष्मी रेडी ओके रोल कीप इट रोलिंग अँड ऍक्शन मी एक सामान्य माणूस आहे माझी स्वप्न इतरांसारखीच आहे मलाही इतरांसारखंच एक साधं सरळ आणि आनंदी आयुष्य जगायचंय पण मग हे सगळं माझ्याच साठी इतकं कठीण का केलं Got it. ओके ओके चलो दादा अभी यहां पे लाओ कॅमेरा यहां से एक विराज मला उठायची गरज आहे म्हणजे नाही नाही सर कॉम्पॅक्ट शॉट आहे तुमच्या मागे ठेवतो ना कॅमेरा ए तू काय कॅमेरा आहेस का तिथे कॅमेरा येणार चल ओके दादा ब्लॉक दो रोल Keep it rolling and action. मान्य आहे मी चुका केल्या मी खोटं वागलोय मी सगळ्यांना फसवलंय पण माझ्या चुकांची शिक्षा तू लक्ष्मीला का देतोयस तिला या सगळ्याला का सामोरं जायला लावतोयस ती बिचारी अत्यंत साधी आणि नाकासमोर आयुष्य जगणारी आहे तिला या त्रासातून नको जायला लावूस देवा माझ्यावर नाही तरी माझ्या लक्ष्मीवर दया कर लक्ष्मी या सिंचे झाले सगळे क्लोज हो सर एके सरांच्या बॉडीचे क्लोज हो सर व्हेरी गुड सगळे झालेत ना बघितलंय चेक केलंय हो सर व्हेरी गुड चला पॅगाप गणपती बाप्पा लक्ष्मी एक्सलंट मस्त केलेस सगळे सीन मस्त झाले व्हेरी गुड चलो एके सर बाय मंडळी सर बाय बाय फर्स्ट क्लास मॅडम
थैंक यू. लक्ष्मी एक मिनट. अभिनंदन, खूप छान केला. इन्व्हॉल्वमेंटनी सीन चांगला झाला. थँक यू. लक्ष्मी मॅडम स्टार झालं नाही. आफ्टर ऑल शीज माय फ्रेंड. आणि तू अजून बरा झालेला नाहीये. मरणाच्या दारामध्ये आहेस अजून. लक्षात ठेव. इट इज माय. हॅलो लक्ष्मीबाई. हा बोला बाबा. अगं तू आहेस कुठे? मी निघाले तिथून. अगं अशी अचानक? हो उशीर होत होता ना. अगं पण मला सांगून तरी जायचं बाळा. नाही मी म्हटलं कामात असाल म्हणून. हा पण शेवटी तुला शूटिंग बघायला मिळालं की नाही? जेवढं बघितलं तेवढं खूप झालं बाबा. पण मला तू कुठेच सेटवर दिसली नाहीस. नाही मेकअप रूम मध्येच बराच वेळ गेला. मी तुला विचारणारच होतो. म्हटलं एवढा वेळ मॅडमशी काय बोलत होतीस? नाही विशेष काही नाही. अग इतका वेळ भेटून काहीच नाही बोलणं झालं. नाही पण मला एक सांग, तू आज असं अचानक सेट वर यायचं कसं काय ठरवलंस? असच असच. हो सहजच. बर. सर मी कसा जाऊ घरी सांग बरं सुरेखा. ती काय म्हणेल? ती काय विचार करत असेल? ती काय करेल सुरेखा? मी कसा जाऊ तिच्या समोर? सर पण घरी जायलाच लागेल ना. नाही सुरेखा मी घरी नाही जाऊ शकत. माझ्यात तेवढा धैर्य नाही आहे तिच्या समोर जाण्याच. सर आता तुम्हीच बोलले ना मगाशी की काही मार्ग नाही आहे म्हणून. मग आता काय करणार आपण? तुम्ही एक काम करा, तुम्ही फोन करून बघा ना त्यांना, परत उचलतील कदाचित. फोन तर करा. बाबांना काय वाटलं असेल? हे असे अचानक का आले? का निघून गेले? कशाचीच नीट उत्तर देऊ शकले नाही. त्यांना नक्की काळजी वाटत असेल माझी. मी तरी काय सांगू त्यांना आणि कसं सांगू?
विभूचा फोन बायकोच्या पैशावर जगणार मी या बाईला खरं काय सांगायला गेलो ती मलाच अशी बोलली. मला म्हणली जीव घे, मला म्हणली चालतो, नाही मी नाही चालता होणार. उलट आता मी पायामध्ये घुसलेल्या काट्यासारखा तुमच्या आयुष्यात राहणार. आज गेलो मी परत येणार आणि मग असं तुमचं आयुष्य आणि तुमचं घर होत्याचं नव्हतं करणार की परत जगाला तोंड दाखवू शकणार ना तुम्ही. तो वैभव आणि त्याची बायको लक्ष्मी दोघं सापडणार माझ्या पंजात. आता बिझनेस दोघांशी वैभव राव. कुठे आहे कुठे तो चंदू? दिसत नाही आहेत घरात. आला एक साला काही करून त्याला भेटायचंच आहे आज मला. पण ते नाहीत ना घरात आता. लाव ना फोन, लाव ना. कुठे बघ? एक साला वाट लावली सगळी. आतापर्यंत आणलं होत, इथपर्यंत सगळं ओढत मी व्यवस्थित. वाचतोय फोन पण उचलत नाही आहेत. घाबरला असेल आता. घाबरतायत कसले? घाबरले असते तर हे सगळं कशाला केलं असत? पण एवढं सगळं केल्यावर माझ्या समोर यायची हिंमत नसेल ना आता त्याची. आवर तुम्ही आता फोन लाव त्याला. मी करते फोन. लागला का फोन? नाही ना, कुठे गेले असतील. बापरे, बर तू कुठे बसतो म्हणजे आड्डा बिड्डा काय माहितीये का त्याचा? तुरे का त्याला शोधता पण येणार नाही आता. तेच तर. पर फोन वाजतोय का वाजतच नाहीये? फोन वाजतोय पण ते उचलत नाहीयेत. लक्ष्मी फोन उचलत नाहीये. हा मग सुरेखा, चंदू आणि लक्ष्मी अचानक मेकअप रूम मधून गायब झाले. सुरेखा, चंदूने लक्ष्मीला काही केलं नसेल ना? नाही असं नाही करणार ते. तिला जर तसं काही केलं ना तर मी जीव घेईन त्याचा. नाही नाही. तुला खात्री वाटते का? पण असं का करतील ते? त्यांचं भांडण तर तुमच्याशी आहे ना. आतापर्यंत बऱ्याच गोष्टींची खात्री देत आलीस त्याच्याबद्दल, तरी तो वाटेल ते करत आलास ना. पण तुम्ही बोलताय ते जास्तीच आहे जरा. पण सुरेखा, हे दोघे फोन का उचलत नाहीये? हे काय बसले असतील कुठेतरी बाटली घेऊन. मग नाही उचलत ना ते फोन. बऱ्याच होत असं. पण लक्ष्मी, माझा फोन उचलत नाही असं कधी होत नाही. चिडलेत ना तुमच्यावर त्या.
यार ही फोन नाही उचलत आहे. तू फोन लावून बघ, उचलतो का बघ. आता स्विच ऑफ येतोय. स्विच ऑफ. आता काय करायचं? काय करायचं तेच कळत नाही. आता कोणाला विचारू पण शकत नाही मी. कोण मित्रच नाहीत ना यांचे, आणि असले तरी काय यांच्याच सारखे पिऊन पडलेले. काळजी वाटते हो मला. कुठे असतील, कसे असतील आणि कस का असे ना. रात्रीच्या टायमाला माणसाने घरी यावं ना. बरोबर, आता रडायला घेऊ नकोस लगेच, येईल तो. रोजच झालंय. आता रोजचा आहे म्हणतेस, आज काय वेगळं घडणार आहे सुरेखा? तो येईल घरी, रडू नकोस. मला आता निघायला पाहिजे सुरेखा. खरं तर मला चंदूला भेटायचं होतं आज, काही करू. आता लक्ष्मी फोन उचलत नाहीये, मला जायला पाहिजे घरी. तुम्ही शेजारच्या पाजारच्यांना कोणाला तरी विचारता का त्या घरी आहेत का म्हणून? नाही नाही, नको नको. उगाच आजूबाजूला विचारलं तर मग ते आईबाबांना कळणार. आई भाऊ उगाच मग त्यांना धक्का बसेल आणि उगाच नको त्या चिंतेमध्ये राहतील ते. लक्ष्मी आता दिसत नाही तोपर्यंत मला चैन नाही पडणार सुरेखा. आणि मला कळवा त्या भेटला की. आणि चंदूचा काही पत्ता लागला तर कळव मला. बर सर, निघतो मी आता. आणि काळजी करू नकोस, काही इमर्जन्सी असेल तर फोन कर. अगं सिलेंडर संपला असेल बघ जरा. आई सकाळी तर चालू होता. सिलेंडर ऑन आहे का बघ. हा हो बघते. आई सौभाग्यवती रिपीट लागलाय ग. काय नाही, डोकं जरा जड झालं. वहिनी येऊ का घरात? अरे सुभाष ये ये. नमस्कार काकू. अरे तू आज चक्क घरी कसा? अहो 2 दिवस झाले तुम्ही पारावर नाही आलात, म्हटलं मग घरी यावं. बस बस. मग तब्येत कशी आहे तुमची? उत्तम. आधी काही झालंच नव्हतं अशी आहे. वा, म्हणजे आमच्या मुंबईची हवा मानवली म्हणायचं तुम्हाला? हवेचं माहिती नाही, माणसं मानवली. वहिनी का गप्प आहेत? अरे काही नाही, बाहेर गेली होती, थोडा उशीर झाला म्हणून लगेच कामाला लागली. हो का? बर मग राहू दे राहू दे. काय राहू दे? नाही, 2 घोट चहा मिळाला असता तर.
अरे त्यात काय, मी देते की करून. नको नको, कशाला कशाला, खरंच नको. अरे थांब रे, आणते मी. खरंच नको, खरंच नको. थोडं पाणी मिळेल का? बर दे, मी आणते. सुहास, हे अण्णांकडे गेले, मी आले बोलावून त्यांना. हा जाऊ नकोस. हो हो, नाही आले. शेट नाही का आले अजून? शूटिंग संपलं नसेल अजून. काय काय झालं, अजून हवंय? नाही नाही, आलोच मी.